नुकतीच मोठी बात मी समोर आली आहे ती म्हणजे राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वाद पुन्हा एकदा चवट्यावरती आला आहे तर मित्रांनो व्हिडिओ शोधपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करला मात्र अजिबात विसरू नका महाविकास आघाडीमधील आणखीन एका मंत्र्यांना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरावरती मोर्चा काढणार असल्याचं आवाहन करत आपल्या समर्थकांना आंदोलन करण्यासाठी आवाहन केलं आहे आरक्षणासंदर्भात भाष्य करताना राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या घरावरती मोर्चा मी सुद्धा प्रामुख्याने त्यामध्ये उपस्थित राहील मी देखील यामध्ये दे सहभागी होईल असं वक्तव्य करत राजकीय महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये सर्व काही अलबिल नसल्याचं आणि मागासवर्गीयाच्या मंत्रालयामध्ये काही जारीतील शोकाचार्य आहे ते कुणाच्या तरी दवाखाली येऊन या निर्णयासंदर्भात अडवणूक करत असल्याचा आरोप राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केला आहे त्याचबरोबर याच पदोन्नतीसाठी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असणाऱ्या अजित पवार यांच्या घरावरती मोर्चा चर्चा करण्याचं देखील यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमातीच्या सेलमधील कार्यकर्त्यांना केला आहे त्यामुळे राजकीयत्वामध्ये एकच चर्चा सुरू झाली असून पुन्हा एकदा काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने सामने आले बोललं जात आहे राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं देखील बोललं जात आहे इतकंच नाही तर मी देखील या मोर्चाचे नेतृत्व करेल असं देखील यावेळी ऊर्जा त्यामुळेच राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला हा घरचा आहे मानला जात आहे त्याचबरोबर आता राज्यातील आघाडी सरकार याबद्दल काय निर्णय घेत हे पाहणं उत्सुक त्याचं ठरणार आहे तर मित्रांनो राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करला मात्र जबाब विसरू नका